आता जाऊयात सिंधुदुर्गात. सलग सुटी आहेत, न्यू इयरचा माहोल आहे आणि हीच संधी साधत पर्यटकांनी सिंधुदुर्ग गाठलंय. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी मोठी गर्दी देखील होती आहे. तारकर्ली, देवबाग, चिवला, समुद्र किनाऱ्यांवरही पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे. सलगच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील पर्यटक कोकणातील समुद्र किनाऱ्यांना पसंती देताना पाहायला मिळत आहेत. मी सध्या आहे मालवणमधील दांडी समुद्र किनारी आणि आपण पाहत असाल तर मालवण जेटी परिसरात सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ जो आहे तो तळ कोकणात आहे आणि त्यातही मालवणसारख्या परिसरात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. विविध शाळांच्या सहली असतील किंवा विविध ट्रीप ज्या आहेत त्या पर्यटकांच्या या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हा हे जे आपण पाहत असाल हे दृश्य आहे मालवण जेटी परिसरात. या ठिकाणावरून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवासी होडी वाहतूक आहे ती सुरू केलेली आहे आणि मोठ्या संख्येने पर्यटक सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देताना पाहायला मिळतात. मी सध्या मालवण समुद्र किनारे आणि या ठिकाणी पर्यटक मोठ्या जलक्रीडांचा आनंद मोठ्या संख्येने घेताना पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच पॅरासेलिंग असेल, स्कुबा असेल, याही जलक्रीडांचा आनंद पर्यटक घेताना आपल्याला पाहायला मिळतो. इथला माहोल खूप चांगला आहे. आम्हाला इथं गाईडनी पण सांगितलं असं पाणी खूप क्लिअर होतं, सो आम्हाला ते मासे वगैरे बघायला भेटले तर आम्ही खूप एन्जॉय केलं, बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीज पण केल्या. सध्या आहे सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी 43 फुटी पूर्णाकृती पुतळा जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला. याचं अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबरला केलं होतं आणि त्यानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक असतील किंवा शिवप्रेमी जे आहेत ते भेट देताना पाहायला मिळत आहेत. मी सध्या राजकोट किल्ल्यावर आहे आणि आपण पाहत असाल तर या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते दाखल झालेले आहेत कारण सध्या सलगच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनारे असतील किंवा गडकिल्ले असतील या ठिकाणी पर्यटक भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात. आता नाताळच्या सुट्ट्या आहेत तर लोक सगळेजण गोवा आणि म्हणजे थोडक्यात पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करायला जातात, पण ते असं न करता मी आणि माझे कुटुंबीय हे फक्त मालवण म्हणजे ह्या सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांनी 4 डिसेंबरलाच ह्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे तर ते बघण्यासाठी खास आलेलो आहे. पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्ग किल्ला असेल किंवा राजकोट किल्ला आहे या राजकोट किल्ल्याला भेट देत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा या ठिकाणचे पर्यटन स्थळांचा आनंद पर्यटक लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, ABP माझा, मालवण सिंधुदुर्ग. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.